राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार पार्टी के अध्यक्ष शरद पवार ने कहा था कि महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की 30 से 35 सीटें जीत कर आएंगी। उस वक्तव्य पर प्रतिक्रिया देते हुए विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि शरद पवार इनकी ये बातें सच है, महाविकास आघाड़ी महाराष्ट्र में 40 सीटें आएंगी। आम्ही तर 35 च्या पुढचा आमचा अंदाज आहे। पवार साहेब म्हणतायत 35, परंतु या फेजच्या निवडणुकीनंतर पवार साहेब स्वतः म्हणतील की आम्ही 40 जागा जिंकणार आहोत। जेवढे पेजेस पुढे चालले तसा तसा भारतीय जनता पक्षाचा ग्राफ हा डाऊन होत आलाय, खाली पडत चाललाय, आणि म्हणून वाटेल ते बरवण्याचं काम आता महाराष्ट्रात देशामध्ये सुरू झालेलं आहे। पवार साहेबांनी जो वर्तवलं आहे ते 100% खरं आहे किंवा त्यापेक्षा अधिकच्या जागा पुढे मिळू शकतील। राजकारणामध्ये सध्या जे काही चिखलफेक सुरू झालेली आहे, तुम्ही पाहिला चंद्रकांत दादा पाटील ज्या भाषेमध्ये बोलले, म्हणजे वैयक्तिक किती राग या लोकांच्या मनात आहे, त्याला अजितदादांनी जरी सांगितलं की हे बरोबर नाही, पण बरोबर नाही म्हणणाऱ्यांच्या बरोबर आहेत हेही दुर्दैव आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेसारखं या देशाचे पंतप्रधान फिरत आहेत, म्हणजे किती भीती भारतीय जनता पक्षाच्या आणि मोदी सरकारच्या मनामध्ये आहे। असा कुठलाही मतदारसंघ मला पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये या राजकीय संपूर्ण विश्लेषण पाहिलं तर आपण हे पहिले पंतप्रधान आहेत की त्यांना महाराष्ट्रामध्ये प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये जाण्याची पाळी आली आहे, यातच त्यांचं अधपतन पराभव हा स्पष्टपणे दिसतो आहे। आणि शरद पवार साहेबांनी जे भाकीत केलं आहे त्यापेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे।